गणपती बाप्पा मोरया, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत. तर इथे मी कोथिंबीर भरपूर अशी घेतलेली आहे, ही छान आता धुवून चिरून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीने मी छान कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे. आपल्याला यासाठी वाटण लागणार आहे, तर मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. हे आता आपण कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ, साधारण मी अर्धी वाटी टाकलेली आहे. हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचे. थोडंसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडंसं मळून घ्यायचे, घट्टच ठेवायचं. हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. चला तर आपण आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. थोडंसं आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. थोडासा गोळा घेऊन तो असा अंडाकृती बनवून, हे बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेले आहे. याला कोथिंबीरीचे मुटके बोलतात. आता मी गॅसवरती पॅन ठेवलेले आहे, त्यात थोडंसं तेल टाकून ते चांगलं तापल्यावरती आपण आता हे मुटके कढईमध्ये ठेवूया. अशा पद्धतीने एक 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 त्यात ठेवून थोडंसं अंतर ठेवून हे बघा अशा पद्धतीने मी सर्व मुटके कढईमध्ये ठेवून घेतलेले आहेत. आता आपल्याला साधारण 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 1/2 कप इथं पाणी शिंपडलेले आहे थोडंसं ते शिजण्यासाठी. त्यानंतर आपण झाकण ठेवूया. हे बघा, मस्त अशी वाफ आलेली आहे, 5 मिनटं झालेली आहे. आपण आता हे पलटी करून घेऊया. थोडंसं तेल टाकून घेऊया अगोदर. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व मुटके पलटी करून घेतलेले आहेत. परत आपल्याला ह्याच्यासाठी झाकण साधारण 2 मिनिटासाठी ठेवायचं. दोन मिनटं झालेली आहेत. आपली बघा मुटके पण छान तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. हे बघा, आपले मुटके छान खायला रेडी आहेत. हे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतात. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. रेसिपी आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.